In this lecture, we are going to study the vapor pressure composition diagram and boiling point composition diagram. That is, we can plot the boiling point composition diagram from vapor pressure composition diagram. So we see here, this is the type 1. So in this block, boiling point, that is, we have to show the graphical representation, boiling point composition, vapor pressure composition. So type 1, type 2, type 3, in all three types. Type 1, type 2, and type 3. Vapor pressure, left hand side diagram, vapor pressure composition diagram. XA is equal to 1, XB is equal to 0. XA is equal to 0, XB is equal to 1. So this is the type 2, vapor pressure composition diagram. Left hand side diagram, vapor pressure composition. XA is equal to 1, XA is equal to 0. XB is equal to 0, XB is equal to. On y axis, we have to take vapor pressure. आणि हा टाइप 3 आहे आणि डाव्या बाजूची जी डायग्राम आहे ती वेपर प्रेशर कॉम्पोजिशन डायग्राम. कॉम्पोजिशन सेम आहे पाहा की जे आपण पाठीमागच्या लेक्चरला देखील पाहिलेलं आहे त्याच पद्धतीने घेतलेलं आहे की इथं जर तुम्ही एक्स इज इक्वल टू 1 घेतलं एक्स बी किती असतो 0 इकडे एक्स इज इक्वल टू 0 एक्स बी इज इक्वल टू 1 म्हणजे काय तुम्ही उजवीकडून डावीकडे आलात तर एचं कॉन्सन्ट्रेशन वाढतं आणि डावीकडून उजवीकडे गेला तर बीचं कॉन्सन्ट्रेशन वाढतं ह्याच पद्धतीनं त्याच्यामध्ये काही फरक नाही. तर प्रत्येक टाइप 3 मध्ये ही वेपर कॉम्पोजिशन डायग्राम आहे, टाइप 2 मध्ये ही वेपर प्रेशर कॉम्पोजिशन डायग्राम आहे आणि टाइप 3 मध्ये ही वेपर प्रेशर वाय ऍक्सिस वरती घेतली आहे आणि एक्स ऍक्सिस वरती कॉम्पोजिशन घेतली आहे. आता राईट उजव्या बाजूच्या डायग्राम मध्ये टाइप 1 मध्ये बॉइलिंग पॉइंट कॉम्पोजिशन डायग्राम घेतली आहे, टाइप 2 मध्ये बॉइलिंग पॉइंट कॉम्पोजिशन डायग्राम घेतली आहे. बाकी कॉम्पोजिशन सेम आहे, कॉम्पोजिशन कॉन्सन्ट्रेशन बदलणार नाही. वाय ऍक्सिस वरती वेपर प्रेशरच्या ऐवजी या ठिकाणी काय घेतलंय बॉइलिंग पॉइंट, या ठिकाणी बॉइलिंग पॉइंट हा टाइप 2 आहे. अशाच पद्धतीनं टाइप 2 मध्ये या डायग्राम मध्ये बॉइलिंग पॉइंट कॉम्पोजिशन डायग्राम. ज्यावेळेला वेपर कॉम्पोजिशन डायग्राम तुम्ही प्लॉट करता टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवायचं आहे. टाइप 2 मध्ये देखील टेम्परेचर कॉन्स्टंट, टाइप 3 मध्ये टी इज इक्वल टू कॉन्स्टंट आणि ज्यावेळेला बॉइलिंग पॉइंट कॉम्पोजिशन डायग्राम ठेवतात त्याला प्रेशर कॉन्स्टंट ठेवायचं. बॉइलिंग पॉइंट कॉम्पोजिशन पी इज इक्वल टू कॉन्स्टंट. सिमिलरली टाइप 3 बॉइलिंग पॉइंट कॉम्पोजिशन पी कॉन्स्टंट. इन द प्रीवियस लेक्चर आय वॉज एक्सप्लेन दॅट द बॉइलिंग पॉइंट ऑफ सोल्यूशन इज द टेम्परेचर ऍट विच वेपर प्रेशर ऑफ द सोल्यूशन बिकम्स इक्वल टू द एटमॉस्फेरिक प्रेशर. अँड सेकंड वन, different concentration solution will have different pressure so that they will boil at different temperature. The solution which have high vapor pressure, it will boil at low temperature and the solution which have low vapor pressure, it will boil at high temperature. मग तिसरं जे कन्क्लुजन आहे त्याच्यावरून बॉइलिंग पॉइंट कॉम्पोजिशन डायग्राम प्लॉट करायची आहे. ही बॉइलिंग पॉइंट कॉम्पोजिशन डायग्राम वेपर कॉम्पोजिशन डायग्राम म्हणजे काय की ज्या सोल्युशनचं वेपर प्रेशर मुळात जास्त आहे, वेपर प्रेशर काय आहे जास्त आहे, ते सोल्युशन कमी टेम्परेचरला बॉईल आणि ज्या ज्याचं वेपर प्रेशर कमी आहे ते हाय टेम्परेचरला बॉईल. तर पाहता प्रथमतः वेपर टाइप फर्स्ट आपण नाव आय एम गोइंग टू प्लॉट द ग्राफ वेपर कॉम्पोजिशन डायग्राम अँड बॉइलिंग पॉइंट कॉम्पोजिशन डायग्राम ऑफ टाइप फर्स्ट. सो दिस इज द डायग्राम वी सी हियर. This is the vapor pressure composition diagram. Here A म्हणजे काय तर B 0 आहे तर ओनली प्युअर कॉम्पोनंट B आहे. इथं B प्युअर कॉम्पोनंट आहे म्हणून इथं B लिहिलं आहे.
आणि हा हा जो कर्व आहे हा कर्व हा वेपर कर्व आहे अबव कर्व आहे तो लिक्विड कर्व आहे सो दिस इज द वेपर कंपोजिशन डायग्राम ऑफ टाइप नंबर 1 इन व्हिच ए शुड हैव ए प्योर कंपोनेंट इन एबी बाइनरी मिक्सचर in which A is to be added should have high vapor pressure and B should have low vapor pressure. And if you plot the boiling and this is the vapor pressure of different composition of the solution. म्हणजे हे जे वेपर प्रेशर आहे हे वेपर प्रेशर हे वेगवेगळ्या कॉम्पोजिशनला आहे वेगवेगळ्या कॉम्पोजिशनला म्हणजे जे आपण तुम्ही सोल्युशन तयार करता इथं कॉन्सन्ट्रेशन वेगळं आहे इथं कॉन्सन्ट्रेशन वेगळं आहे आणि त्या करस्पॉन्डिंग कॉन्सन्ट्रेशन हे वेपर प्रेशर समजा इथं एखादं सोल्युशन कन्सिडर केलं तर त्याचं वेपर प्रेशर घ्या अशा पद्धतीनं आणि अबाव करू आहे तो लिक्विड करू आहे अशा पद्धतीनं ही डायग्राम आहे आणि या नाऊ वी कॅन प्लॉट द ग्राफ बॉइलिंग पॉईंट कॉम्पोजिशन डायग्राम फ्रॉम वेपर प्रेशर कॉम्पोजिशन डायग्राम व्हॉट इज द वेपर प्रेशर कॉम्पोजिशन डायग्राम ए शुड हॅव हाय वेपर प्रेशर इट्स बॉइलिंग पॉईंट विल बी लो And B should have high vapor pressure. Its boiling point will be high. So nature of the graph is will be like this. म्हणजे काय पहा A चा high vapor pressure आहे त्यामुळे निश्चितपणे त्याचा boiling point कमी आहे B चा vapor pressure low आहे त्यामुळे निश्चितपणे त्याचा boiling point Y axis वरती आपण boiling point घेतलेला आहे लक्षात घ्या मग A च इथे या ठिकाणी याचं वेपर प्रेशर काय आहे हाय मग त्याचा बॉइलिंग पॉईंट काय असणार कमी असणार बीच वेपर प्रेशर मुळातच लो आहे त्यामुळे त्याचा बॉइलिंग पॉईंट निश्चितपणे काय असणार जास्त असणार म्हणजे याच्या बरोबर रिव्हर्स ही डायग्राम येते मग अप्पर कर्व लिक्विड कर्व आहे या ठिकाणी हा लिक्विड कर्व आहे आणि हा वेपर कर्व आहे अशा पद्धतीनं हा ग्राफ येतो लक्षात घ्या आणि हे दोन प्युअर कॉम्पोनंट आहेत हे दोन प्युअर कॉम्पोनंट आहेत आणि प्रत्येक कॉम्पोजिशनचं वेपर प्रेशर ह्या दोन्हीच्या दरम्यानच आहे म्हणजे हे जर वेपर प्रेशर बी पेक्षा जास्त असेल तर ए पेक्षा कमी आहे लक्षात घ्या अशा पद्धतीनं ही डायग्राम आहे सो दिस इज द फर्स्ट टाइप नंबर 1 दॅट इज बॉइलिंग पॉइंट कॉम्पोजिशन डायग्राम फ्रॉम वेपर प्रेशर कॉम्पोजिशन म्हणजे बॉइलिंग पॉइंट कॉम्पोजिशन डायग्राम ही वेपर प्रेशर म्हणजे काय की ज्या लिक्विडचं वेपर प्रेशर कमी आहे त्याचं बॉइलिंग पॉईंट जास्त आहे ज्याचं वेपर प्रेशर जास्त आहे त्याचं बॉइलिंग पॉईंट कमी ही हे कन्क्लुजन कन्सिडर करून ह्या डायग्राम आपल्याला प्लॉट करायचे लक्षात आलं का तर एचं वेपर प्रेशर काय आहे हाय त्यामुळे त्याचा बॉइलिंग पॉईंट कमी बीचं वेपर प्रेशर काय आहे कमी आहे त्यामुळे त्याचा बॉइलिंग पॉईंट जास्त आणि हे जसं इंटरमिडिएट आहे तशा पद्धतीनं ह्याचा बॉइलिंग पॉईंट काय होतो बदलतो मग ह्या लोअर कर्व आहे तो वेपर कर्व आहे अप्पर कर्व लिक्विड आहे आणि ज्या वेळेला बॉइलिंग पॉईंट कॉम्पोजिशन डायग्राम येतो त्या लोअर कर्व लिक्विड येतो हा इथं लिक्विड आहे इथं लोअर कर्व लिक्विड आणि अप्पर कर्व वेपर नेक्स्ट टाइप नंबर 2 आता आपण सेकंड टाइप So this is the diagram in which that is the vapor composition diagram of type 2 in which A should have high vapor pressure and B should have low vapor pressure and one of the solution should have very high vapor pressure the vapor pressure of this composition of the solution should be very high it should be greater than B as well as A also या ठिकाणी काय आहे A आणि B ए च जास्त आहे बीच इथेही आपण ए च ज्या पद्धतीने जास्त दाखवले त्याप्रमाणे बीच पण आपण जास्त दाखवले फरक काही नाही ए आणि बी मध्ये फरक कुठं आहे की हा प्रत्येक पॉइंट इंटरमिजिएट आहे म्हणजे ह्या दोघांच्या दरम्यान त्यांचं वेपर प्रेशर आहे म्हणजे काय तर बी पेक्षा जर जास्त असेल तर ते निश्चितपणे ए पेक्षा कमी आहे इथं मात्र तसं नाही आहे असं एक कॉम्पोजिशन आहे म्हणजे एक सोल्युशन आहे अशा कॉन्सन्ट्रेशनचं की ते बी पेक्षा वेपर प्रेशर जास्त आहे त्याचबरोबर ते ए जे जास्त आहे की नाही त्याच्यापेक्षाही ते कॉम्पोजिशन जास्त आहे
आणि अशा स्वरूपाची वेपर कंपोजिशन डायग्राम आहे. नाउ वी कैन एंड दिस इज द सेकंड टाइप टाइप टू इन विच टोटल वेपर प्रेशर वन ऑफ द सोल्यूशन शुड हैव वन ऑफ द कॉन्सेंट्रेशन ऑफ द सोल्यूशन हैव वेरी हाई वेपर प्रेशर दैन बोथ द प्योर कंपोनेंट की असं कॉन्सन्ट्रेशन सोल्यूशन की त्याचं वेपर प्रेशर दोन्ही कंपोनेंट पेक्षा जास्त आहे. मग अशा या ठिकाणी डायग्राम कशी येणार तर पहा ए शुड हैव हाई वेपर प्रेशर इट्स बॉइलिंग पॉइंट विल बी लो. दिस शुड बी हैव वेरी हाई वेपर प्रेशर इट्स बॉइलिंग पॉइंट विल बी वेरी लो. एंड दिस बी कंपोनेंट शुड बी हैव वेरी लो वेपर प्रेशर इट्स बॉइलिंग पॉइंट विल बी वेरी हाई. तर अशा पद्धतीने बरोबर कंप्लीट याच्या रिवर्स येते. एचं वेपर प्रेशर बीच्या तुलनेत काय आहे जास्त आहे त्यामुळे त्याचा बॉइलिंग पॉइंट कमी येतो आणि बीचा बॉइलिंग पॉइंट काय येतोय जास्त येतो ए आणि बीची. आता पुन्हा पहा की या ठिकाणी जे एक सोल्युशन आहे एका कॉन्सेप्ट त्याचं वेपर प्रेशर खूप आणि खूपच जास्त आहे ए पेक्षा देखील मग त्याचा बॉइलिंग पॉइंट वेपर प्रेशर जास्त असेल मग त्याचा बॉइलिंग पॉइंट खूपच कमी असणार. ज्याचा बॉइलिंग पॉइंट जास्त ज्या सोल्युशनचा बॉइलिंग पॉइंट जास्त सॉरी वेपर प्रेशर जास्त त्याचं बॉइलिंग पॉइंट खूप कमी मग याचं वेपर प्रेशर जास्त आहे त्यामुळे इथं आला तो पॉइंट म्हणजे याच्या रिवर्स. तर दिस इज द बॉइलिंग पॉइंट कॉम्पोजिशन डायग्राम फ्रॉम वेपर कॉम्पोजिशन डायग्राम ऑफ टाइप टू मध्ये. तर पहा ही वेपर कॉम्पोजिशन डायग्राम आहे याही ठिकाणी वेपर कॉम्पोजिशन डायग्राम प्लॉट केली आहे. राईट हँड साइड बॉइलिंग पॉइंट कॉम्पोजिशन आणि बॉइलिंग पॉइंट कॉम्पोजिशन याच्यावर प्लॉट करायची बॉइलिंग पॉइंट कॉम्पोजिशन याच्यावर. अँड लास्ट थर्ड ए सोल्युशन शुड हॅव हाय वेपर प्रेशर बी शुड हॅव लो वेपर प्रेशर अँड वन ऑफ द मिक्सर शुड हॅव लो वेपर प्रेशर. ए चं वेपर प्रेशर इथं आपण जास्त दाखवले बीचं कमी दाखवले मग ए चं जास्त आहे बीचं कमी आहे ए चं जास्त आहे बीचं कमी तसंच ए चं वेपर प्रेशर जास्त आहे बीचं कमी. आता या ठिकाणी ए चं जास्त आहे बीचं कमी आहे ए चं जास्त आहे एक कॉम्पोजिशन असं आहे की त्याचं खूप वेपर प्रेशर आहे. आता आपण काय केलंय एक कॉम्पोजिशन असं आहे ए चं एक कॉम्पोजिशन असं आहे की त्याचं वेपर प्रेशर खूपच जास्त आहे. आता या ठिकाणी असं कॉम्पोजिशन सोल्युशन आहे की त्याचं वेपर प्रेशर खूपच कमी आहे म्हणजे ए जसं बी पेक्षा ए चं जास्त आहे आणि त्याच्यापेक्षाही याचं जास्त आहे या ठिकाणी ए पेक्षा बीचं वेपर प्रेशर कमी आहे आणि त्याच्यापेक्षाही एक सोल्युशन असं आहे की त्याचं वेपर प्रेशर खूपच कमी आहे म्हणजे इथं वेपर प्रेशर खूप जास्त दाखवलंय एका सोल्युशनचं इथं एका सोल्युशनचं वेपर प्रेशर खूपच काय दाखवलंय कमी दाखवलंय. आता इथं देखील हा वेपर लिक्विड कर्व हा लिक्विड वेपर कर्व इथं देखील हा वेपर लिक्विड कर्व आणि नाव वी कॅन प्लॉट द बॉइलिंग पॉइंट कॉम्पोजिशन डायग्राम फ्रॉम वेपर कॉम्पोजिशन डायग्राम. एचं वेपर प्रेशर काय आहे जास्त आहे त्यामुळे एचं वेपर प्रेशर कमी येणार बॉइलिंग पॉइंट कमी येणार. बीचं वेपर प्रेशर काय आहे कमी आहे त्यामुळे याचं बॉइलिंग पॉइंट जास्त येणार आणि याचं वेपर प्रेशर खूप कमी आहे त्यामुळे याचं बॉइलिंग पॉइंट बी पेक्षाही काय येणार जास्त येणार. तर डायग्राम अशी येणार वेरी हाय वेपर प्रेशर इट्स बॉइल्स एट लो टेम्परेचर बीचं वेपर प्रेशर कमी आहे त्यामुळे याचा बॉइलिंग पॉइंट जास्त येणार याच्यापेक्षाही याचं वेपर प्रेशर कमी आहे त्यामुळे या कॉम्पोजिशनचा बॉइलिंग पॉइंट इथं म्हणजे बी पेक्षाही तो काय आहे जास्त आहे. सो दिस इज द टाइप थ्री दॅट इज बॉइलिंग पॉइंट कॉम्पोजिशन डायग्राम. हा बॉइलिंग पॉइंट कॉम्पोजिशन डायग्राम वेपर कॉम्पोजिशन डायग्राम म्हणून काय केलेला आहे प्लॉट केलेला आहे. सो देर आर थ्री टाइप टाइप नंबर वन बॉइलिंग पॉइंट कॉम्पोजिशन डायग्राम वेपर कॉम्पोजिशन टाइप नंबर टू बॉइलिंग पॉइंट कॉम्पोजिशन डायग्राम फ्रॉम वेपर कॉम्पोजिशन डायग्राम टाइप नंबर थ्री बॉइलिंग पॉइंट कॉम्पोजिशन डायग्राम फ्रॉम वेपर कॉम्पोजिशन डायग्राम. फरक काय आहे इथं आणि प्रत्येक ह्याच्यामध्ये एचं वेपर प्रेशर जास्त दाखवले बीचं कमी दाखवले
चे जास्त दाखवले बी चे जास्त, ए चे जास्त दाखवले बी चे दाखवले. पहिल्या डायग्राम मध्ये काय वेपर प्रेशर इंटरमिजिएट आहे म्हणजे बी पेक्षा जास्त आहे ठीक आहे. इथं वेपर प्रेशर एका सोल्यूशनचं खूपच जास्त आहे मग याचं वेपर प्रेशर इंटरमिजिएट दाखवल्यामुळे याचा बॉइलिंग पॉइंट देखील या दोघांच्या दरम्यानच राहतो. इथं एक सोल्यूशन असं आहे की त्याचं वेपर प्रेशर ए पेक्षाही जास्त आहे त्यामुळे त्याचा बॉइलिंग पॉइंट खूपच कमी आहे. आणि तिसऱ्या डायग्राम मध्ये ए याचं वेपर प्रेशर जास्त आहे बी चं कमी आहे आणि या कमी असणाऱ्या बी पेक्षाही एका सोल्यूशनचं एका सोल्यूशनचं वेपर प्रेशर कमी आहे त्यामुळे त्याचा बॉइलिंग पॉइंट जास्त आहे. सो वी कॅन प्लॉट बॉइलिंग पॉइंट कॉम्पोजिशन डायग्राम फ्रॉम वेपर कॉम्पोजिशन टाइप थ्री, टाइप टू बॉइलिंग पॉइंट कॉम्पोजिशन डायग्राम फ्रॉम वेपर कॉम्पोजिशन एंड टाइप वन बॉइलिंग पॉइंट कॉम्पोजिशन डायग्राम फ्रॉम वेपर कॉम्पोजिशन डायग्राम. सो देर आर थ्री टाइप ऑफ द बॉइलिंग पॉइंट कॉम्पोजिशन डायग्राम फ्रॉम वेपर कॉम्पोजिशन डायग्राम. ओके आई विल कंटिन्यू नेक्स्ट.